राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण दिल्ली तसेच महाराष्ट्र यांच्या तर्फे संपर्क अभियानांतर्गत जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये विविध कार्यक्रमांचा समावेश आहे। राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र सेवा प्राधिकरण यांच्या निदर्शनाप्रमाणे 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये चालणाऱ्या संपूर्ण भारत जागृती आणि संपर्क अभियान अंतर्गत जनजागृती मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे। हे आयोजन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष M.R. देशपांडे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश शशिकांत मोकाशी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलं आहे। या कालावधीमध्ये अनेक स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं आहे। जिल्हा विधी सेवा कार्यालयाचं दैनंदिन कामकाज कसं चालतं, याचा लाभ कसा घ्यावा, याबाबत महत्त्वाची जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश शशिकांत मोकाशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। हा जो कॅम्पेन आहे, या कॅम्पेनचा मुख्य उद्देश हा भारतातील आणि तसेच भारतात राहणाऱ्या सर्व लोकांपर्यंत पोचण्याचा एक मुख्य उद्देश आहे। आपण पाहतो की बाबा सध्या भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणार आहेत। आपण भारताचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहोत। त्याचवेळी आमची जी विधी सेवा प्राधिकरण ही जी संस्था आहे, या संस्थेसुद्धा 25 वर्षे पूर्ण होत आहे आणि या निमित्तानं भारतामध्ये असणाऱ्या सर्व लोकांना कायद्याची ओळख व्हावी, त्यांच्या हक्काची अधिकारांची जाणीव व्हावी आणि त्यांचे हक्क आणि अधिकार शाबूत ठेवण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी किंवा त्या हक्कावर किंवा अधिकारावर जर का गंडांतर आलं, त्यांचं उल्लंघन झालं, तर कोणती संस्था त्याच्यामध्ये मदत करू शकते हे सांगण्यासाठी हा पॅन इंडिया अवेअरनेस अँड आउटरीच प्रोग्रॅम हा पूर्ण भारतभर चालू आहे। तसंच तो पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा चालू आहे। यावेळेस दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर विश्वनाथ अप्पा कारंडे, त्याचप्रमाणे अधीक्षक मल्लीनाथ शहाबादे यांची प्रमुख उपस्थिती होती।